काकासाहेब पुरंदरेंबद्दल या ठिकाणी बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेल्या आणि खरोखर अतिशय परखड व्यक्तिमत्व असलेले आणि पत्रकारितेची एक नवीन उंची ज्यांनी नंतरच्या पिढीकरता तयार करून दिली. खरं तर आचार्य अत्रे असतील किंवा काकासाहेब पुरंदरे असतील, ही मंडळी अशी आहेत की मगाशी माझा उल्लेख टावरिंग पर्सनॅलिटी म्हणून केला. मी जर टावरिंग पर्सनॅलिटी असेल तर मला असं वाटतं की या ही जी व्यक्तिमत्व आहेत ही हिमालयापेक्षा मोठी आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. खरं म्हणजे आचार्य अत्र्यांची भाषणं कधी आम्हाला ऐकता आली नाही, पण आता अलीकडच्या काळात मला इतका आनंद झाला की आता युट्यूबवर इतकी भाषणं आचार्य अत्र्यांची त्या ठिकाणी ऐकायला मिळतात. मी सगळी ती भाषणं महेशजी ऐकली आणि काय विचार त्या ठिकाणी ते व्यक्त करायचे, काय ती एक कन्व्हिक्शन होतं. विचार किंवा चांगली भाषा अनेकांकडे असू शकते, पण जे कन्व्हिक्शन लागतं ते कन्व्हिक्शन हे मला असं वाटतं की पत्रकारितेमध्ये अत्यंत महत्वाचं असतं. आणि म्हणून काकासाहेबांनी देखील कधी हा विचार केला नाही की मी जे सांगतोय त्याने कोणाला चांगलं वाटेल की वाईट वाटेल, राज्यकर्त्यांना काय वाटेल किंवा दुसऱ्यांना काय वाटेल असा विचार कधी केला नाही. समाजाला काय वाटेल हा विचार केला, समाजाला कुठल्या दिशेने न्यायचा आहे हा विचार केला. आणि मला असं वाटतं की आपण माध्यमांचा जेव्हा विचार करतो त्यास माध्यमं ही केवळ बातमी देणारी नाही आहेत, ही केवळ काय घडलंय सांगणारी नाही आहे, तर समाज मनाला आकार देणं, समाज मनाला दिशा देणं हे देखील माध्यमांचं काम आहे. आणि अनेक ज्येष्ठ संपादकांनी ही जी काही दिशा द्यायची आहे, जी काही विचार द्यायचे आहेत हे देण्याचं काम या महाराष्ट्रात आणि देशात केलं. आणि म्हणूनच ती मंडळी आपल्यात असो की मान असो त्यांचं खऱ्या अर्थानं मान सन्मान आपल्या मनामध्ये नेहमीच जिवंत राहील.